कशा आहेत रेणुकाताई? बरे आहेत ना? आता वय देवाच्या कृपेने तिला फार काही झालं नाही, पण असलं काही झालं की बरं नाही वाटत. हो वय खरंय. आणि पैलवान काय म्हणतात आपले? हाय, बरं आहे. नशीब फारसं काही लागलं नाही, थोडक्यात निभावलं. मग तुम्हाला काय झालंय? तुमच्या कपाळावर का अशा आट्या? अहो मला काही झालं नाही, पण हे एकावर एक व्हायलंय हे काय बरं नाही बुवा. अहो बघा ना, त्यात भरीस भर म्हणून माझ्या हातनं देवीचा दिवास पडला. हो आता काय, हो देवीचा कोप तर नसल ना झाला? मालकीन बाई, तसं काय बी झालेलं नसल. आणि उगाच तुम्ही नसतं खूळ डोक्यात भरून घेऊ नका. पाहुणं म्हणतील, बायकोला एक दिवस माहेरी काय ठेवलं तर शॉकच दिला माहेरच्या माणसाने. पाहुण्यानं कळवलंय का? अव ते जांभूळवाडीला गेलं कसं कळवणार? ते भिखरच आहे म्हणा, ती तर रेंजच नसतीय. बघू, आल्यावर कळवलंच त्यांना. काय हो, लेट टाइम झाला. गौराबाई कुठं दिसल्या नाहीत? ती हाय कुठं? घरात कवाचीच गेलीय बाहेर. कुठं गेल्यात त्या? नाजून आल्या कशा नाहीत? कुणाला काय बी सांगून नाही गेली. कुठे गेली आहे कुणास ठाऊ. आपल्या जाहिराती सगळ्या पेपर्समध्ये आल्या होत्या सर, पण रिस्पॉन्स कमी आहे. कमी रिस्पॉन्स मिळाला आहे. कारण तर तुम्हाला माहिती आहे सर. आय नो, वाघ त्याने सगळ्यांना मॅनिप्युलेट केलं असणार. मलाही तेच वाटतं सर. त्याने धमकी दिली असणार म्हणून फार कोणी टेंडर्स नाही पाठवलेत. ठीक आहे, त्या वाघाने इगोवर घेतलंय. चांगलंय, माणसाचा इगो वाढला ना की माणूस संपायलाही वेळ लागत नाही. लेट्स डू वन थिंग, इथल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सचे डिटेल्स जमा करा. त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, त्यांनी आधी केलेली कामं, सगळी लिस्ट हवी आहे मला. ते त्या वाघाला घाबरून आपल्याला अप्रोच करत नाही आहेत. मग आपण त्यांना अप्रोच करूया. कधीपर्यंत हवंय सर ही माहिती? तासाभरात. काही प्रॉब्लेम? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मी बघतो काही ते. वेळ कमी आपल्याकडे. 2 दिवसात सगळं ठरवायचं आपल्याला. शेखर दाजींचा फोन आला होता,
फॅक्टरीच्या कामाचा मुहूर्त लवकरच करायचा आहे. चला कामाला लागा, लिस्ट काढून द्या. कारण तासभर हातातली सगळी कामं सोडा आणि कोल्हापुरात जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची एक लिस्ट बनवा. मला तासाभरात ती जयदीप सरांना द्यायची आहे. चला कामाला लागा. आता सर वेळेच्या आधी तुमचं काम होतं की नाही ते बघा. तुम्हा सगळ्यांमुळे हुरूप येतोय मला. आणि सर तुम्ही ते मुहूर्ताचं काय बोलत होता? सर जंगी उद्घाटन झालं पाहिजे आणि एका बड्या इस्माला बोलवा उद्घाटनाला. डोंट वरी, उद्घाटनाला मुंबईवरून एक मोठे मंत्री येणार आहेत. काय कोण आहे सर? कन्फर्म झालं की नाव सांगेन तुम्हाला. अच्छा. कोणी आहे का घरात? अहो ताई. कोण? काय हो? काय झालं गौरी? काय झालं हिला? काय झालं हिला? काय झालं माहित नाही. मंदिराच्या पायरीपाशी बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या या. आम्ही ओळखल्या यांना. शिर्के पाटल्यांच्या धाकल्या सुनबाई आहेत त्या. म्हणून आम्ही घेऊन आलो इथे यांना.
माई माई जा बाई खाली या लवकर. बर ताई आम्ही येऊ का? वय वय बर झालं बर का तुम्ही हितवर आणून सोडलं तिला. धन्यवाद. अहो त्यात काय एवढं, चला मग ताई आम्ही येतो. लवकर या लवकर या. हे बघ काय झालंय. कोणाला? गौरीला. गौरी सुनबाई मई अरे देवा गौरी अहो हिला काय झालं आणि ही कधी आली? अहो आली कसली, दोन माणसांनी आणून सोडले तिला. कधी कुठन? अहो मंदिरापाशी बेशुद्ध अवस्थेत पडली होती म्हणले. मंदिरापाशी? वय अरे देवा अब अंग केवढं भिजलंय तिच आणि हे मळवट कुणी भरलं? अरे देवा अंग केवढं तापलंय ते, केवढं ताप भरलाय हो तिला. चला सुनबाई या आपण तिला तिच्या खोलीत घेऊन जाऊया. आओ माझ्या तोंडाकडे का बघायला या की? मी आओ थांबा. काय झालं? आओ हाताकडे बघा तरी तिच्या कांजणे आलेत तिला. तुम्ही भी हात न घालव. देवा खरच के? होय की खरच हिला कांजणे आल्या. आपण आले म्हणून काय झालं? आओ साथीचा रोग आहे तुम्हाला भी लागल म्हणून म्हणायले मी. हे बघा माझं काय व्हायचं ते होईल, तुम्ही त्याची काळजी करू नका. या माई आओ ऐका तरी हे काय करायलाय तुम्ही? आओ गप्पा की. गौरी गौरी डोळे उघड ग. माई आओ काय करायलाय तुम्ही? आओ कांजण्या झाल्यात तिला, तुम्ही हात नका लावू तुम्हाला भी होतील. आओ ऐका माझ. गप्पा की. माई अव त्या एवढं म्हणायले तर नका लावू हात. अग खोळी आहेस होय, कांजण्या आल्या म्हणून काय तुला असं दूर लोटायचं वय. सुनबाई हा यांचा जाऊ द्या. तुम्ही डॉक्टरांना फोन लावा, बोलवा त्यांना लवकर. माई साहेब मी काय म्हणायले म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का, डॉक्टरांना हिथं बोलवण्यापेक्षा आपण हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करूया. नाही म्हणजे कसं लगेच उपचार सुरू होतील. असं म्हणता? हा वय बराबर बोलायला तुम्ही. मी काय म्हणते माई तिचं तिलाच जाऊ द्या, कोणी बरोबर गेलं तर त्याला बी लागल ना, ह्यो संसर्ग सगळ्या घरात पसरल. नाही नाही तसं नाही होणार. माझं मला नाही जमायचं जायला. तेच की. मी हिथंच राहते. हित हित म्हणजे मळ्यावरल्या खोलीत. अगं काय बोलायलीस तू, मळ्यावरल्या खोलीत तिकडे कोण काळजी घेणार ग तुझी? माई अव माझी मी हाय की डॉक्टरांना तिकडेच पाठवा, ते मला तपासतील आणि औषधं देतील. नाही 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 मला काही पटना. माई पटवून घ्यावं लागल. ओ माझ्यामुळे उगा सगळ्यांच्या जीवाला घोर, ते मला नाही पटायचं. न पटू देत, मी काही तुझं ऐकणार नाही. तू हिथंच राहणार आपल्या घरात. माई तुम्हाला माझी शपथ दे. अग पोरी कसल्या शपथ घालायलीस ग? हॉरल्या सुनबाई ही काय माझं ऐकणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही हिच्या बरोबर जा मळ्यावरल्या खोलीत आणि तिची काळजी घ्या. माई साहेब मी गेली असते तिच्या सोबत, मी काळजी पण घेतली असती, पण मला ह्यांच्या सोबत थांबावं लागेल ना. व कोणीच नाही त्यांच्या सोबत, त्यांची पण काळजी घ्यावी लागेल. डोक्याला लागलंय ना. अग बया खरच की. माई साहेब
आपण एक काम करूया देवकी. कोणी भी येऊ नका माझ्यासोबत. जवळ मला पूर्ण बरं वाटत नाही तवर कुणी माझ्या जवळ येऊ नका. अगं पण मला एकटीला सोडा. माईसाहेब गौरी एक काम कर, जा तू तिकडं मळ्यावरल्या खोलीत, पण स्वतःची काळजी घे आणि हिटली काळजी करू नकोस. डॉक्टर तिकडे येतील, तुला औषध पण देतील. हां आणि काही लागलं असतं आम्ही आहोत ना. मी येईन तुला अजून मधून भेटायला. हां ते येतील. नाही हो नाही मलाही पटत नाही. सुन बाई बाबण्याला फोन करा आणि त्याला म्हणाव मळ्यावरल्या खोलीत सोडून ये तिला. मी लगेच सांगते. सावकाश सावकाश उठपाळा. बरं बरं नाही लावत हात. काय म्हणायचं हिला सावकाश केवढी बोली झाली ती. बाबण्याला फोन करावं लवकर. गौरी काही लागलं सवरलं तर कळव बर का आम्हाला. काय म्हणलात लागलं सवरलं तर तोंड करून बोलायला. गौरी शिस्तीत बाळ सांभाळून. काय पोरीची परीक्षा गेलीस ग माय. तिची ही अवस्था बघवत नाही मला. तुझ्यावर केवढी श्रद्धा आहे तिची. तिच्यावर तुझं पूर्ण लक्ष असू दे. तिला लवकर बरी कर. लवकर बरी कर ग आंबाबाई. काय जयदीपराव मानवली का कोल्हापूरची हवा चालला परत लंडनला. आपण कोण ते महत्वाचं नाही. आम्ही काय सांगायलो ते ऐका. ते लय महत्वाचं आहे. ते लंडन मधली सिस्टीम तिकडंच इसरायचं. ते लंडन मधली सिस्टीम ही तर चालत नसते बर का. तिकडचं तिकडंच सोडायचं. या कोल्हापुरात एकच वाघ आहे याचं ऐकायचं. काय हो त्या वाघाने पाठवलं तुम्हाला. ए ते शान बनू नको नाही तर दाखवू का तुला कोल्हापुरीस का. कोल्हापूर काय तुमच्या बापाच आहे. मी पण याच मातीतला कोल्हापुरी हिस का मी पण दाखवू शकतो. निघा इथून. आता फक्त वॉर्निंग देतोय. वाघ साहेबांच्या नादाला जर लागलास तर जितका सोडणार नाही. ए चल रे. निघालास कुठे. चावी कोण चालणार. ए चल त्याला चावी देऊया.
जावे. आम्ही घेतलीय तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.